नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कामठीमध्ये चेहलम शोहदाए करबला येथे हजरत इमाम हुसेन आणि 72 साथीदारांच्या संस्मरणीय बलिदान व हौतात्म्याला 40 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आली शोक मिरवणूक. चार्टर्ड प्लेनच्या वापराप्रकरणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मांडली आपली बाजू, म्हणाले शासकीय कामासाठीच लॉकडाऊन मध्ये केला चार्टर्ड प्लेनचा वापर. आणि नागपुरात अल्पवयीन मुलीचा गंगा जमुना परिसरातील एका घरातून रेस्क्यू, पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुरू केला तपास. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. करबला येथील प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि 72 साथीदारांच्या संस्मरणीय बलिदान व हौतात्म्याला 40 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी दुपारी हैदरी इमाम बडे येथून ताजियासह शोक मिरवणूक काढण्यात आली. ती मेन रोड वरून निघाली व भाजी मंडी गाडेघाट मार्गे करबला नदीत आल्यानंतर परंपरेनुसार समाप्त झाली. चेलुम शोहदा ए करबला निमित्त शोक मिरवणुकीत मौलाना सय्यद साबिर रझा यांनी जुना कामठी पोलीस ठाण्यासमोर तक्रीर केली. इमाम हुसेन यांचे दुःख जगभर साजरे केले जाते. हुसेन यांनी माणुसकी जिवंत राहो याकरिता घर वाचवण्यासाठी बलिदान दिले. या मिरवणुकीत मुख्य रस्त्यावरून तलवारी साखळ्या घेऊन जुनी पोलीस स्टेशन चौकात मातम केले. रहीम, असल में मुहर्रम जो इंटरनेशनल लेवल पे मनाया जाता है उसको आशूरे का दिन कहते हैं. उस आशूरे के दिन जो है हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर जो थे उनके नवासे इमाम हुसैन अलैहिस्सलाम और उनके 72 साथियों को एक यजीद नामक क्रूयल शासक ने शहीद कर डाला था. वो शासक हर वो बुरा काम करता था जो इस्लाम में जिसकी मनाही है और वो चाहता था कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम से बैत लेकर उन बुराइयों का सर्टिफिकेशन हासिल कर ले ताकि दुनिया ये समझे कि ये जो बादशाह कर रहा है वो सही कर रहा है. लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस बात के लिए तैयार नहीं हुए और इसके लिए राजी नहीं हुए. लेकिन बादशाह मुसलसल अपना दबाव बनाता रहा जिसका नाम यजीद था. आखिर ये हुआ कि उसने अपनी कई लाख फ़ौज भेजकर इमाम हुसैन अलैहिस्सलाम और उनके घर वालों को घेर लिया और करबला के मैदान में उनको 3 दिन तक भूखा प्यासा रखा और आखिरकार उनके 72 साथियों को शहीद कर डाला गया. और उसके बाद उनके घर की जो औरतें थीं, बच्चे थे और जो लोग बचे हुए थे उस सबको कैदी बनाकर करबला से कूफा, कूफा से शाम, शाम में यजीद का दरबार था वहाँ लेकर गया. ये ऐसी दर्दनाक घटना है जिसकी याद पूरी दुनिया में हर मज़हब व मिल्लत का आदमी मनाता है, किसी भी मज़हब का मानने वाला हो, क्योंकि ऐसी जुल्म की दास्तान है ना उससे पहले दुनिया में कभी हुई ना उसके पहले होना मुमकिन है. उसी के 40 दिन के बाद, उस मौके के 40 दिन के बाद 40वां मनाया जाता है. 40 की फिगर इस तरह है कि भाई 40 दिन हो गया और 40 दिन के बाद जो है उन्हीं के गम में सारी दुनिया में अरबईन मनाया जाता है. और इस मौके पर इराक में करोड़ों लोग जो हैं अरबईन मनाने के लिए जमा होते हैं. उसी याद में कामठी में भी मुसलसल पिछले 150-200 साल से ये सिलसिला जारी है और आज अरबईन यानी 40वें का दिन है, यानी वो आशूरे का दिन जिस दिन सब लोग शहीद हुए थे उससे 40 दिन के बाद आज ये 40वां मनाया जाता है. वीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितिन रावेकर यांची रिपोर्ट. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराने मोठा निर्णय घेतलाय. एका विकासकाविरोधातील सुनावणीत महारेराने विकासकाला निवासी इमारत प्रकल्प बंद करण्यास मंजुरी दिली आहे. दक्षिण मुंबईत ही निवासी इमारत तयार होणार होती, मात्र काही कारणास्तव विकासकाने हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याने नोंदणी रद्द केली आहे.
त्या विरोधात काही ग्राहकांनी महारेराकडे धाव घेत दाद मागितली होती. दक्षिण मुंबई टर्फ इस्टेटकडून 93 मजली इमारत उभारण्यात येणार होती. ही इमारत एका कंपनीसोबतच्या भागीदारीतून उभारण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याने विकासकाने 2/3 खरेदीदारांना व्याजासह घेतलेले पैसे परत केले. मात्र 5 ग्राहकांनी हे पैसे घेण्यास नकार देत महारेरामध्ये दाद मागितली. त्यावरील सुनावणीत रेरा कायद्यात विकासकांकडून नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याबाबत विनंती केल्यास काय करावे यावर काहीच भाष्य करण्यात आले नाही. मात्र कायद्याचा हेतू लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे महारेराने नमूद केले आहे. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर केला होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणी दरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर केला होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता. वीज निर्मिती व वितरण कंपन्यांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार टाळेबंदीच्या कालावधीत राऊत यांनी चार्टर्ड विमानातून प्रवास केला. तसेच प्रशासकीय कामाचे कारण देत वीज कंपन्यांना बिल भरण्यास भाग पाडले असा आरोप पाठक यांनी या याचिकेतून केलेला आहे. नितीन राऊत यांनी टाळेबंदीच्या काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून प्रवास केलाय. यासाठी कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना 40 लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडल्याचं त्यांनी म्हटलंय. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपले स्वागत. सकरदरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. आरोपी आशिष याच्या मैत्रिणीचा कोणत्या अन्य नौशाद नावाच्या मुलाशी संपर्क वाढतोय या रागातून आरोपी आशिषने आपल्या मित्रासह नौशादच्या घरी जाऊन त्याला अपमानजनक शब्दात शिवीगाळ केली व बंदुकीचा धाक दाखवत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे शोध सुरू करून 2 आरोपींना अटक केली आहे. तसेच 3रा आरोपीचा शोध सुरू आहे.
तौहीद कॉलनी नूरी मस्जिद जवळ एसी रिपेअरिंगचं काम करणारा नौशाद नावाचा एक इसम राहतो. त्याच्या घरी आरोपी नावे आशिष उर्फ मोनू मनपिया, त्याचा मित्र निखिल डांगोर आणि एक साथीदार व्यक्ती त्यांनी 15 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 10 वाजताच्या दरम्यान नौशादच्या घराजवळ जाऊन त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलीचा धाक दाखवत नौशादला घाबरवण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे व या आरोपीची चौकशी केली असता अन्य 2 आरोपींची पोलिसांनी माहिती काढली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना दुसरा आरोपी निखिल डांगोर याला अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे. काही दिवसांपासून आशिषच्या मैत्रिणीचा नौशादशी संपर्क वाढला होता. या रागातून हा वाद उद्भवला असून आशिष व त्याच्या मित्रांनी नौशादला शिवीगाळ केली अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच्यात असं आहे की तौहीद कॉलनी नुरी मस्जिदजवळ नौशाद नावाचा एसी रिपेअरिंग करायचं काम करणारा एक माणूस आहे. त्याच्या घरी आरोपी नामे आशिष उर्फ मोनू मनपिया, त्याच्यासोबत त्याचा मित्र निखिल डांगोर आणि एक तिसरा अजून एक आरोपी आहे असे 3 जण गेले. 15 तारखेच्या रात्री साधारण 22-20 वाजताच्या सुमारास त्यांनी त्याला असलेली भाषेत शिवीगाळ करून आणि त्यांच्याजवळचे चाकू 2 चाकू आणि 1 पिस्टल काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते आरोपी तिथून घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींचा तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याच्यातला पहिले आरोपीचं नाव माहिती झालं होतं आम्हाला. तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. पहिला आरोपी अटक केल्यानंतर इतर 2 जणांचे नावं निष्पन्न झाले आहे. त्याच्यापैकी दुसरा आरोपी निखिल डांगोर यालासुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यातला तिसरा अजून आरोपी आम्ही नाव गुप्त ठेवलेले आहे. त्याचा तपास चालू आहे. तोही लवकरच आमच्या ताब्यात येऊन जाईल. याची आशिष मनपियाची एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत नौशादचा संपर्क वाढत होता. याच्यातला फिर्यादी जो आहे नौशाद याचा संपर्क फोनवर वारंवार होत होता आणि जो आशिष तिच्याकडे असताना ज्याचे 2-3 वेळा फोन झाले त्या फोनवर यांचं अगोदर भांडण झालं, शिवीगाळ झाली. त्या भांडणामध्ये याने त्याला काही आव्हान दिलं, त्यामुळे हा तिथून निघाला, त्याच्या 2 मित्रांना सोबत घेतलं आणि त्याला धमकवण्यासाठी गेलं. याच्यातले 3ही आरोपींचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि 4थी जे मैत्रिणीचं नाव येत आहे तिचं पण NDPA गुन्ह्यात ती पाठक झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे यांचं त्या बाबतीत संबंध असावा अशी आम्हाला दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. नौशादचा अजून कुठल्याही ड्रग्सच्या बाबतीत आम्हाला रेकॉर्ड मिळालेलं नाही आहे. त्याच्यावर कशा पद्धतीचे गुन्हे अजून दाखल झालेले नाहीत, परंतु आम्ही शक्यता ती नाकारत नाही. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. लकडगंज पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीला गंगा जमुना परिसरातील एका घरातून रेस्क्यू केले आणि यावर तपास सुरू आहे. पोलिसांनी जागेचा पंचनामा केला असता घराच्या गच्चीत एक छुपी जागा सापडली जिथे 3 ते 4 मुली लपवून ठेवता येतात असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपींनी ग्राहकांना ऑनलाईन सुविधा प्राप्त करून देण्यासाठी QR कोड स्कॅन करता यावा त्यासाठी ही सुविधा केली असल्याचं पोलिसांना समजलं. सध्या ते घर बंद स्थितीत आहे पण त्याच घरामध्ये व्यवसाय व्हायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस मुलीबाबतचा तपास करीत आहेत व तिच्या परिजनांचा शोध घेणे सुरू आहे. 4 दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीला आम्ही गंगा जमुना एरियातून रेस्क्यू केलेला आहे. त्या मुली त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल करून तपास सुरू आहे. आज रोजी आणि त्या दिवशी आम्ही पंचनामा केला असता या घरात अल्पवयीन मुलींना लपवण्यासाठी एक अशी छुपी जागा मिळाली, ज्याला आपण तळघर म्हणता येणार नाही पण तळघरासारखंच एक वर टेरेसवर छुपी जागा मिळालेली आहे. तिथे 3 ते 4 मुली आरामशीर लपवून ठेवू शकतात अशी जागा मिळाली आहे. पंचनामात आम्ही त्याचा उल्लेख घेतला आणि ग्राहकांना ऑनलाईन सुविधा देण्यासाठी QR कोडचं एक हे पण मिळालेलं आहे. ते QR कोड स्कॅन पण करू शकतात अशी सुविधा त्यांनी केलेली आहे. सध्या ते घर बंद स्थितीत जरी असलं तरी यापूर्वी त्या सुविधा आणि तसे
व्यवसाय करीत होते यावरून हे उघड होते. ही जी मुलगी आहे कधीपासून इकडे डिपेंड झाली होती, एकूण भय काय आहे आता मुलगीचं काय आहे? मुलीबाबतचा सविस्तर तपास सुरू आहे की ती मुलगी कोण आहे, कुठून आलेली आहे, कशी आलेली आहे, त्याबाबत तपासाअंती सांगणे योग्य होईल. कुणी मुलीला बघायला किंवा त्याचं काही नातेवाईकांचा काही शोध लागला आहे का? कुणी आला आहे का? अद्यापर्यंत त्याचा तपास सुरू आहे, अद्यापर्यंत कोणीही पुढे आलेलं नाही. शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे आणि दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढताना दिसते. लगडगंज पोलीस स्टेशन हद्दीत दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन एका महिलेचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलिसांच्या डीबी पथकाने माहिती मिळताच लगेच ॲक्शनमध्ये येऊन चोरट्यांचा शोध घेतला व त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत 18 सप्टेंबर रोजी एक महिला जैन मंदिरातून परत येताना दोन युवकांनी दुचाकीवरून येऊन त्या महिलेचे मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण एका चोरट्याने दुचाकीवरून खाली उतरून जबरदस्तीने महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढून चोरून नेले. लकडगंज पोलिसांच्या डीबी पथकाला माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल अरुण धर्मे आणि PSI बारंगे यांच्या टीमने शोध सुरू केला. शहरात सर्वत्र अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या व गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लावण्यात आला व मंगळसूत्र सुद्धा हस्तगत करण्यात आले. काल दिनांक 18/9/2022 रोजी एक महिला जैन मंदिरातून आपली पूजा अर्चना करून घरी निघाली होती, तेव्हा दोन बाईकस्वार येऊन त्या महिलेचं मंगळसूत्र ओढण्याचा प्रथम प्रयत्न केला. तिने वाचवण्याचाही प्रयत्न केला पण त्यातला एक जो खाली उतरला होता त्याने तो जबरदस्तीने मंगळसूत्र ओढले आणि तो घेऊन पळून गेला. एका इसमानंही त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही सक्सेस झाले नाही. लगेच आमच्या DB पथकाला माहिती झाल्यावर हेड कॉन्स्टेबल अरुण धर्मे आणि PSI बारंगे यांची जी टीम होती हे त्या दोन्ही याच्या दोन्ही इसमांच्या माहिती घेण्याच्या मागं लागले. सर्व शहरात अलर्ट करण्यात आलेले होते. काही तांत्रिक मदतसुद्धा घेण्यात आली आणि काही माहितीकारांनीसुद्धा माहिती दिली, त्यानुसार त्यांना लगेच आरोपीसुद्धा मिळाले आणि चेनसुद्धा त्यांनी हस्तगत केली. आरोपीचे नाव रुपेश नंदकुमार पांडे, राहणार शांतीनगर नागपूर, सचिन सुरेश टाकळीकर, राहणार चिमाबाई पेठ तिमकी पोस्टे तहसील, या आदीतले दोन्ही आरोपी आहेत. दोन्ही आरोपींवर मागील गुन्हे आहेत, त्यातील एक आरोपी 18 वर्षात जेल का भोगूनसुद्धा परत आलेला आहे. त्यांच्यावर नजर होती पण त्यांनी लगेच नजर असल्यामुळेच ते लगेच आमच्या ताब्यात आले आणि गुन्हा उघडकीस आला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. 13 सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात पोरबंदर कविगुरू एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली. या संदर्भात GRP नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. CCTV पाळत ठेवत असताना वरील प्रकरणात एका संशयिताची ओळख पटली, ज्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सर्व मुद्देमाल जप्त केलाय. 13 सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात पोरबंदर कविगुरू एक्सप्रेसमध्ये चोरीची घटना घडली. या संदर्भात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त नागपूर आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त यांच्या सूचनेनुसार RPF नागपूरचे निरीक्षक RL मीना यांनी TOPB टीम तयार केली. CCTV पाळत ठेवत असताना वरील प्रकरणात एका संशयिताची ओळख पटली आणि त्याच संशयिताचे छायाचित्र कर्तव्य कर्मचाऱ्यांसह सामायिक केले गेले आणि CCTV द्वारे निरीक्षण केले. 17 सप्टेंबर रोजी प्रिन्सिपल कॉन्स्टेबल कुंदन फुटाणे यांनी CCTV च्या निगराणी दरम्यान सदर संशयित आरोपी नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 दिसला असता TOPB मध्ये तैनात असलेले हवालदार जवाहर सिंग आणि प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेले कॉन्स्टेबल संभाजी खाडे यांची माहिती मिळाली. सदर आरोपींनी सदर कर्मचाऱ्यांना पाहून संत्रा मार्केटच्या दिशेने पळ काढल्यानंतर सदर कर्मचारी व निरीक्षक RPF पोस्ट नागपूर, निरीक्षक CIB नागपूर, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, अश्विन पवार, BD अहिरवार, हवालदार जसवीर सिंग, हवालदार गोवर्धन सवाई यांनी आरोपीला पकडून पुढील चौकशीसाठी RPF चौकी नागपूर येथे आणली. आरोपीची चौकशी करण्यात आली. हे देखील उघड केले की तो नेहमीचा गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 20+ गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलिसांनी 2 तोळे सोन्याचे कानातले सोन्याचे दागिने ज्याची किंमत 50,000 रुपये आहेत, 1,10,000 रुपयांच्या 4 तोळे सोन्याच्या अंगठ्या, 1,75,000 किमतीच्या 2 तोळे तुटलेल्या सोन्याच्या बांगड्या, 1,500 किमतीचा एक मोबाईल,
व रोख रुपये 5,700, एकूण किंमत 3,42,000 माल व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.